कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीनं 1,11,000 रुपयांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडे सुपूर्द करून आदर्शवत कार्य निर्माण केलं आहे. संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावानं थैमान घातलं असून कोरोनाग्रस्तांसाठी दिव्यांग बांधवांच्या वतीनं मदत व्हावी या उद्देशानं आपण देखील समाजाचे घटक असून या भावनेतून संघटनेच्या वतीनं 1,11,011 रुपयांचा निधी जमा करून दिव्यांगांचे आधारस्तंभ आणि राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय. त्याचप्रमाणे दिव्यांग अनाथ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात मदत म्हणून 10,000 रुपयांचा धनादेशही पूर्णामाय अपंग आणि अनाथ बालकांचं विद्यालय अमरावती जिल्ह्यातील कुरळ पूर्णा गावी येथे देण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र राज्य पहार दिव्यांग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष सोनोने, राज्य उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई गीते, राज्य सचिव काशीनाथ राऊत, नाशिक जिल्हाध्यक्ष बाजीराव गुळवे, पांडुरंग भोर, मनोज बांगर, विनायक काळे आदी पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य हजर होते. मुख्यमंत्र्याला 1,00,000 रुपयाचा चेक दिलेला आहे. मला वाटतं ही पहिली संघटना असेल का त्यांनी याच्यातून जे हालचाल करू शकत नाही दिव्यांग त्यांना सुद्धा सहारा देण्याचं काम केलं आणि त्याच्यासोबत सरकारला सुद्धा मदत केली. आम्ही पाहतो का एकाइकडे आम्ही जेव्हा दिव्यांगांना पाहतो तेव्हा त्यांच्याकडे पाहताना आम्ही वेगळ्या भावना आमच्या असतात. आज त्यांना दाखवून दिलं आहे की आम्ही कुछ कम नाही आहे. या कोरोनाच्या लढाईसुद्धा आम्ही सुद्धा त्याचा एक सैनिक म्हणून काम करण्याचं काम या संघटनेनं केलं त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि एकत्रित झालेलं काम जर पाहिलं घेतलेला आढावा त्यांनी आताच काही संघटना जिल्हा परिषदेने नियुक्त केल्या निश्चितच त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा ज्या पद्धतीनं आम्हाला आता समोर त्यांचा जे काही काम पाहता काम लक्षात घेतात निश्चितच एक चांगल्या प्रकारची मदत या दिव्यांग कर्मचारी संघटनेला आपण देऊ. त्यांच्यासोबत एक लगेच हे कोरोना झाल्यानंतर राज्यभरात जे काही आपले कर्मचारी आहेत त्यावर सुद्धा एक तातडीनं बैठक घेण्याचं काम. विद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ, दिंडोरी.